वडील, पप्पा, डॅडी बोलायला किती छान वाटतं नाही? पण आपण कधी कधी मुद्दामून जाणून बुजून बाप. आज अशाच एका बापाची एक कहाणी. आई घराचं मांगल्य तर वडील घराचं अस्तित्व असतं. पण या अस्तित्वाला खरंच आम्ही कधी समजून घेतलंय का? वडिलांना महत्व असूनही त्यांच्याविषयी फारसं बोललं जात नाही. लोकांनी वडील रेखाटलेले, पण तेही तापट, व्यसनी, मार झोड करणारे. नाही, समाजात 1-2% असे वडील असतीलही, पण चांगल्या वडिलांबद्दल काय? आईकडे अश्रूंचे पाठ असतात, ती रडून मोकळी होते, पण सांत्वन वडिलांनाच करावं लागतं. आणि रडणाऱ्यापेक्षा सांत्वन करणाऱ्यावर जास्त ताण पडतो, कारण ज्योतीपेक्षा समयीच जास्त तापते ना. पण श्रेय नेहमी ज्योतीलाच मिळत राहतं. रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आमच्या लक्षात राहते, पण आयुष्याच्या शिदोरीची सोय करणारा बाप आम्ही किती सहज विसरून जातो. आई सर्वांसमोर मोकळेपणाने रडू शकते, पण रात्री उशीर तोंड खुपसून मुसमुसतात ते आपले वडीलच असतात. स्वतःचे वडील वारले तरीही त्यांना रडता येत नाही, कारण छोट्या भावंडांना जपायचं असतं. पत्नीने अर्ध्यवसात सोडली तरी पोरांच्या अश्रूंना आवर घालावा लागतो. जिजाऊने शिवबांना घडवलं असं अवश्य म्हणावं, पण त्याचवेळी शहाजीराजांची ओढा ताण लक्षात घ्यावी. देवकी यशोधेचं कौतुक अवश्य करावं, पण भरपुरात पोराला डोक्यावरून घेऊन जाणारा वसुदेव लक्षात घ्यावा. राम हा कौसल्याचा पुत्र अवश्य आहे, पण पुत्र वियोग आणि तरफडून मरणारा पिता दशरथच होता. वडिलांच्या टाचा झिजलेला चपला, त्यांची फाटकी बनियन पाहिली की कळतं आमच्या नशिबाची भोकं त्यांच्या बनियनला पडलीत. त्यांचा दाढी वाढलेला चेहरा त्यांची काट कसर दाखवतो. मुलाला लुंगी घेतील, मुलीला गाऊन घेतील, पण स्वतः मात्र जुनीच पॅन वापरते. मुलगा सलूनमध्ये 30-1 रुपये खर्च करतो, मुलगी पार्लरमध्ये 25-1 रुपये खर्च करते, पण त्याच घरातला बाप दाढीचा साबण संपला म्हणून आंघोळीच्या साबणाने दाढी खरवडीत. तेही नाही तर कधी कधी फक्त पाणी लावून दाढी करीत. ते आजारी पडले तरी लगेच दवाखाना जात नाही, ते आजाराला मुळीच घाबरत नाही. पण डॉक्टर एखादा महिना घरी आराम करायला लावेल यांची त्यांना भीती वाटते, कारण मुलीचं लग्न, पोराचं शिक्षण बाकी असतं. घरात उत्पन्नाचं दुसरं साधन नसतं, ऐपत नसते तरी मुलाला मेडिकल इंजिनिअरिंगला प्रवेश मिळवून दिला जातो. ओढा ताण सहन करून पोराला दर महिन्याला पैसे पाठवले जातात. सर्वच नसली तरी काही मुलं अशी असतात की तारखेला पैसे येताच मित्रांना परमिट रूम मध्ये पार्ट्या देतात, आणि ज्या वडिलांनी पैसे पाठवले त्या वडिलांची टिंगल करतात, एकमेकांच्या वडिलांच्या नावाने एकमेकांना हाका मारतात. ज्या घरात वडील आहे त्या घराकडे कोणीही वाईट नजरेने बघू शकत नाही, कारण घरातला कर्ता जिवंत असतो. तो जरीही काही करीत नसला तरी तो त्या पदावर असतो, घरच्यांचं कर्म भगत असतो, सांभाळत असतो. आई असण्याला अथवा आई होण्याला वडिलांमुळेच अर्थ असतो. कोणत्याही परीक्षेचा निकाल लागल्यावर आई जवळची वाटते, कारण ती जवळ घेते, कवटाळते, कौतुक करते. पण गुपचूप जाऊन पेढ्यांचं पुढं आणणारा बाप कोणाच्याच लक्षात राहत नाही. चटका बसला, ठेच लागली, फटका बसला तर आई ग हाच शब्द बाहेर पडतो. पण हायवेचा रस्ता ओलांडताना एखाद्या मोठ्या ट्रकने अचानक ब्रेक लावला तर बाप रे हाच शब्द बाहेर पडतो. कारण छोट छोट्या संकटांनाही चालते हो, पण मोठ मोठी वादळ पेलताना बापच आठवतो. काय पडतंय का? मंगल प्रसंगी अख्खं कुटुंब जातं, पण मैताच्या प्रसंगी बापालाच जावं लागतं. मुलाच्या नोकरीसाठी साहेबांपुढे लाचार होणारा बाप, मुलीच्या स्थळासाठी उंबरठे झिजवणारा बाप, खर्चांसाठी स्वतःच्या व्यथा दडपणारा बाप खरंच किती ग्रेट असतोय. वडिलांचं महत्व कुणाला कळतं? लहानपणीच वडील वारल्यावर अनेक जबाबदाऱ्या खूप लवकर पेलाव्या लागतात, त्यांना एका गोष्टीसाठी तरसावं लागतं. बाबांना पूर्णपणे समजून घेणारी असते ती म्हणजे त्या घरातील मुलगी. सासरी गेल्यावर अथवा घरापासून दूर असताना वडिलांशी फोनवर बोलताना त्यांचा बदललेला आवाज ते एका क्षणात ओळखते आणि 17 प्रश्न विचारायला सुरुवात करते, कारण कोणतीही मुलगी वडिलांना जपते, जाणते. इतरांनी आपल्याला एवढंच जपावं एवढीच त्यांची अपेक्षा असते. धन्यवाद.